वांग्या वडाची रस्सा भाजी म्हटलं की आठवते ती म्हणजे लग्नाची पंगत. तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत आजच्या स्टाईल लग्नाच्या पंक्तीत वाढली जाणारी खूप कमी मसाल्यांमध्ये मात्र खूप छान चवीची वांग्या बटाट्याची भाजी किंवा रस्सा भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत शेअर केली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 5 ते 6 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 1/2 किलो प्रमाणात काटेरी वांगी घेतली आहेत. शक्यतो काटेरी वांगीच घ्या कारण त्यांची भाजी चवीला छान लागते. वांगी ही देठांसहित मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आपण छान चिरून घेतली आहेत आणि भरपूर पाण्यामध्ये भिजत घातली आहेत. पाण्यामध्ये भिजत घालताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचंय म्हणजे भाजीची चव टिकून राहील आणि भाजीचा रंग सुद्धा काळा पडत नाही. वांग्याच्या फोडी नुसत्याच चिरून न ठेवता अशा पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत. 1/2 किलो वांग्यासाठी साधारणतः 150 ग्रॅम प्रमाणात कच्ची बटाटी सालांसहित छोट्या छोट्या फोडींमध्ये चिरून घेतली आहेत. तुम्ही साल जरी काढून टाकली तरीही चालेल. तर असं हे वांग बटाटा पाण्यामध्ये चिरून भिजत ठेवलं आहे. भाजीला चव येण्यासाठी आचारी स्टाईल आपण एक मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे. आता तुम्ही म्हणाल ओलं खोबरं घेतलं तर चालेल का? तर अजिबात नाही. इथे सुकं खोबरंच घ्यायचं आहे. 1/2 चमचा जिरं घेतलं आहे. 1/2 चमचा पांढरे तीळ घेतले आहेत. तुम्ही काळे तीळ सुद्धा वापरू शकता. आपण इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 ते 1.5 इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत. त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर ही देठांसहित घेतली आहे कारण कोथिंबीर सहित त्याच्या देठांमध्ये खूप स्वाद असतो म्हणून नेहमी वाटण करत असताना कोथिंबीरच्या देठांचा जास्त वापर करावा. इथे आपण ही कोथिंबीर छान घेतलेली आहे. आपल्याला पाणी न घालता जाडसर किंवा ओबड दोबड हे वाटण करून घ्यायचं आहे. असं हे वाटण भाजीला घातलं की भाजीला चव अगदी छान येते आणि आचारी सुद्धा हे वाटण करत असतात. वाटण तयार झालं आहे. आता आपण भाजीला फोडणी घालू. त्यासाठी कढई छान गरम करून घेतली आहे. आता भाजीला फोडणी घालू. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. चमचमीत वांग बटाट्याची रस्सा भाजी असल्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा मोहरी अगदी छान तडतडूत घ्यायची आहे. नाही तर मोहरीची चव थोडी कडवट लागते म्हणून मोहरी अशी छान फुलल्याशिवाय अजिबात बाकीचं जिन्नस घालायची नाही. 8 ते 10 कडीपत्त्याची पानं घातली आहेत. आपण जे आचारी स्टाईल वाटण केलं होतं ते सगळं यामध्ये ऍड करणार आहोत. साधारण 5 ते 6 मिनिटं किंवा वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे छान वाटण परतून घेणार आहोत. लक्षात असू द्या मसाल्यांना तेल सुटण्यासाठी थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे आणि अगदी मध्यमाचेवर छान परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याला वरून छान तेलही सुटतं आणि मसाला कच्चा राहत नाही आणि तो छान परतला जातो. तुमच्या मसाल्यांना तेल छान सुटलं नाही की समजायचं तुमचा मसाला छान परतून झालेला आहे. वाटण किंवा मसाला छान परतला की यामध्ये काही कोरडे मसाले ऍड करणार आहोत. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. 1/2 चमचा हळद पावडर घेतली आहे. 1/2 चमचा धणे जिरे पूड घेतलेली आहे. धणे जीर पूड तुमच्याकडे नसेल तर वाटण करत असताना 1/2 चमचा धणे वापरले तरीही चालते. धणे जिरे पूड घातल्यानंतर इथे आपण 1/2 चमचा गोडा मसाला घेतला आहे. गोडा मसाला आचारी पद्धतीत घातला जातो याने भाजीला खूप छान चव येते. तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसाला पावडर वापरली तरीही चालणार आहे. याआधी आपण गोडा मसाला बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्लीज जाऊन एकदा चेक करा. हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. फक्त मसाल्यांना तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. मसाले छान परतले की पदार्थाला खूप छान चव येते. बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटलं आहे की यामध्ये आपल्याला 1 मध्यम आकाराचा टोमॅटो थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे. खूप जास्त परतत बसायचं नाही. फक्त मिनिटभर वर खाली करून घेतलेलं आहे. आता यामध्ये वांग्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी घालणार आहोत. बाकी सगळं पाणी काढून टाकायचंय. फक्त यामध्ये फोडी घातल्या आहेत.
चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पुन्हा मसाल्यांमध्ये 2 मिनिटं छान आपण परतून घेणार आहोत. भाजी जितकी तुम्हाला मसाल्यांमध्ये परतून घ्याल तितक्या तुमच्या भाजीला चव छान येते. तितके मसाले तुमचे भाजीला छान चिटकून बसतात, आतपर्यंत मुरतात, त्याला छान हळद मीठ मसाले लागले जातात. मसाले परतेपर्यंत बाजूला गॅसवर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, कारण यामध्ये आपण गरम पाणी वापरणार आहोत. तर भाजी परतून साधारण 2 मिनिटं झाली आहेत, रंग हलकासा बदललेला आहे. आता यामध्ये 1 ग्लास भरून आपण इथे कडकडीत गरम पाणी घालणार आहोत. लक्षात असू द्या, भाजीला गरम पाणी घातल्यामुळे एक तर टेम्परेचर लेवल राहतं आणि गरम पाणी घातल्यामुळे भाजीला रंग छान येतो. तुम्ही बघू शकता इतपत 1 ग्लासभर पाणी आपण इथे वापरलेलं आहे. याला झाकण लावायचे आणि मध्यम आचेवर भाजी शिजत ठेवायची आहे. आता हीच भाजी जर तुम्हाला कुकरमध्ये करताय तर अगदी 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी तयार होते. तुम्ही जर कढईत करताय तर 7 ते 8 मिनिटात भाजी तयार होते. आता झाकण उघडून बघणार आहोत, मस्त याला छान तर्री सुटलेली आहे. रंग किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता. नुसत्या वासाने, सुगंधाने खावीशी वाटणारी चमचमीत आचारी स्टाईल लग्नाच्या पंक्तीत वांगे बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झाली. भाजी संपूर्ण तयार झाली की नाही असं ते वांग आणि बटाटा दाबून बघायचे. अगदी मऊ लागलं पाहिजे, म्हणजे आपली जर तुम्हाला कच्चं वाटत असेल तर पुन्हा झाकण लावून मध्यम आचेवर शिजत ठेवू शकता. तर इथे वांग बटाटा मस्त सॉफ्ट शिजला आहे, ग्रेव्ही सुद्धा व्यवस्थित आहे, म्हणजे भाताबरोबर ही भाजी तुम्हाला खाता येईल. सगळ्यात शेवटी ही कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि अशी ही चमचमीत वांग्या बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. आचारी स्टाईल वांग बटाट्याच्या भाजीचा कांदा वापरला जात नाही, त्यामुळे सुग्रास आणि अगदी चविष्ट तयार होते. अशी ही चमचमीत भाजीचा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. भाकरी सोबत, भातासोबत, पुऱ्यांसोबत ही भाजी छान लागते. तुमचा रस्सा जर भाजी शिजताना कमी झाला असेल तर पुन्हा थोडंसं गरम पाणी घालून भाजीचा रस्सा व्यवस्थित करू शकता. अगदी आचारी स्टाईल वांग्या बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत बाय बाय.